घरच्याने एकाने मूर्ती द्यायची, दुसऱ्याने घ्यायची आणि घरीच घेऊन जायची. असं मी मायकल जॅक्सनचं बघितलं होतं. लव यू असं त्याने केलं होतं. अमित ठाकरे अंगार आहे, बाकी सब भंगार आहे. साहेब म्हटलं भंगारामध्ये मी पण नाही येत. म्हटलं एक एकटे बसलेले असतात, काय चालू आहे काय काय माहीत नाही. मला चालू आहे आपलं. मी मगाशी जे तुम्हाला म्हटलं हत्यार आहे, ते हत्यार एवढ्यासाठीच म्हटलं की या तुमच्या रील्समधनं महाराष्ट्राला प्रबोधन देखील झालं पाहिजे. जमलेलं आहे माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनो. एक बरं असतं चला. घरच्याने एकाने मूर्ती द्यायची, दुसऱ्याने घ्यायची आणि घरीच घेऊन जायची. चला आपल्या आपल्यामध्ये फिरत असतं ते. लव यू. असं मी मायकल जॅक्सनचं बघितलं होतं. लव यू असं त्याने केलं होतं. मी हे सगळा कार्यक्रम चालू असताना मी आतमध्ये बसलो होतो. अमित व्यासपीठावरती आल्यावरती वरती घोषणा सुरू झाल्या. अमित ठाकरे अंगार आहे, बाकी सब भंगार आहे. साहेब म्हटलं भंगारामध्ये मी पण नाही येत. म्हटलं बाकी म्हणजे कोण. आज एक अभिनव कल्पना घेऊन अमित आणि त्याच्या सर्व सहकारी यांनी आज कार्यक्रम हा पुरस्कार सोहळा इथे आयोजित केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला आज 17 वर्ष झाली. पक्ष स्थापन झाला त्याच वेळेला, मार्चमध्ये पक्ष स्थापन झाला आणि ऑगस्टमध्ये विद्यार्थी सेनेची स्थापना झाली. आज अनेक इथे काय काय रिलबाज मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी डान्स बार बंद झाले त्यावेळेला लागलेली जी सवय आहे ती या रील्सच्या माध्यमातून पूर्ण झाली. एक एकटे बसलेले असतात, काय चालू आहे काय काय माहीत नाही. मला चालू आहे आपलं. आणि माझ्याही नजरेमध्ये काही काही जण येतात, अप्रतिम उत्कृष्ट सेन्स ऑफ ह्युमर असतो त्यांचा. हे कमाल एक विलक्षण हत्यार, मी त्याला हत्यारच म्हणेन, एक विलक्षण हत्यार हे आज तुमच्या हातामध्ये आलेलं आहे. मी इथे व्यासपीठावरती यायच्या अगोदर इथे 2014 साली माझी महाराष्ट्राबद्दलची काय संकल्पना आहे, माझी महाराष्ट्राबद्दल मी महाराष्ट्र कसा बघतो, महाराष्ट्र कसा व्हावा कसा घडावा, या दृष्टिकोनातनं मी जो काही थोडासा एक छोटासा विचार जो केला तो मी इथे तुमच्यासमोर त्यावेळेला मांडला होता. मी अमितला सांगितलं, मी म्हटलं मुद्दामून म्हटलं या सर्वांना दाखव. मी मगाशी जे तुम्हाला म्हटलं हत्यार आहे, ते हत्यार एवढ्यासाठीच म्हटलं की या तुमच्या रील्समधनं महाराष्ट्राला प्रबोधन देखील झालं पाहिजे.
नुसतेच सगळेजण हसतायत, नुसतेच सगळ्या काहीतरी भंकस चालू आहे, गंमत चालू आहे, याच्या पुरता तो मर्यादित ती गोष्ट असता का म्हणे, कारण ती अत्यंत प्रभावी माध्यम आहे ते. मी आज काय फार तुमच्यासमोर बोलणार नाही, तुमचे अनेक कार्यक्रम इथे पुढे आहेत, तसं तुम्हाला अमितने पण तसं सांगितलं होतं की म्हटलं काय कार्यक्रम आहे, नाही नाही काही नाही, तू ये दोन मिनटं बोल आणि निघ. घरच्यांच्या फारसा मी विरोधात जात नाही, त्याच्यामुळे पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. मी एकदा आशाताईंचा म्हणजे आशा भोसले यांचा एकदा माझ्या हस्ते सत्कार होता आणि त्यात सत्कार प्रसंगी मी एक गोष्ट सांगितली होती. मला असं वाटतं की आपल्यापैकी अनेक जण जे रील्स करणारे आहेत, जे करत आहेत, यापुढे करतील, तुम्ही जे करता आहात हे किती महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे, मला असं वाटतं याची जाणीव तुम्हाला होणं असणं ही खूप आवश्यक आहे आणि गरजेची आहे. ही जी सगळी अंग आहेत, म्हणजे या देशामध्ये तुम्ही विचार करा की पाकिस्तानी कलावंत आपल्या देशामध्ये येतात, काम करायला बघतात, गाणं गायला बघतात, पैसे कमवायला बघतात, त्यांच्याकडचे अनेक कलाकार इथे येतात, गायक इथे येतात, त्यांच्याकडे काही नाही आहे. पण आपल्या देशामध्ये गेले अनेक वर्ष जे गायक झाले, जे संगीतकार झाले, जे कवी झाले, जे लेखक झाले, जे कलाकार झाले, वेगवेगळ्या तुमच्या सिनेमा असेल, नाट्यक्षेत्र असेल, साहित्य असेल, गायन असेल, शास्त्रीय संगीत असेल, हे जी विविध अंग आहेत, या विविध अंगांमध्ये आज तुम्ही देखील येता. ती म्हणजे रील्स, की ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण समाज गुंतवून टाकण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. जो समाज आपली सुखदुःख सगळ्या गोष्टी विसरतो आणि तुमच्यामध्ये रममाण होतो, ही ताकद केवढी मोठी असेल. आणि मला असं वाटतं की हे गायक, हे संगीतकार, लेखक, चित्रपट दिग्दर्शक, कलावंत, सर्वच या सर्व क्षेत्रामधली लोक आणि आज तुम्ही, तुमचे या देशावरती खूप मोठे ऋण आहेत. याचं कारण तुम्ही लोक जर समजा नसतात, या देशामध्ये ही जर सर्व मंडळी नसती, तर या देशात कधीच अराजक आलं असतं. आजूबाजूला घडणाऱ्या ज्या वाईट घटना आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या वाईट गोष्टींकडे आजपर्यंत हा देश दुर्लक्ष करत आला. टेलिव्हिजन सिरियल पाहत आला, चित्रपट पाहत आला, आज रील्स पाहतोय, आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना तो त्याची दुःख, त्याच्या आजूबाजूला चाललेल्या घटना, आजची सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती, कोण कुठे आहे सध्या काही पत्ताच लागत नाही आहे. कोण कोणाच्या पक्षात गेलाय, कोण कुठे गेलाय, कोण आज रात्री शिव्या घालतोय, सकाळी दुसऱ्या पक्षात गेलाय, निवडणुकीच्या काळामध्ये एकाकडे तिकीट मागितलं नाही मिळालं, दुसऱ्या पक्षात गेला, हे जे सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत ना, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष फक्त तुमच्यामुळे होतंय. जो आज समाज शांत बसलाय किंवा शांत आहे किंवा आनंदी आहे, याचं सगळ्यात मोठं श्रेय हे तुमचं आहे, या सगळ्या गायकांचं आहे, चित्रपट क्षेत्राचं आहे, नाट्यक्षेत्राचं आहे.